जसे की मी तुम्हाला काल सांगितले होते, मला शॉर्ट फिल्म कॉर्नर मध्ये काल जे गिफ्ट मिळाले आहे ते आहे जीएस चहाची 1 किलो चहा पावडर। आणि त्या चहा पावडरचा मी सकाळी चहा करून पिला, अतिशय मस्त झाला होता, एकदम टेस्टी आहे, तुम्ही घेऊन बघा, नक्कीच तुम्हाला चव त्याची आवडेल। शॉर्ट फिल्म कार्निवल मध्ये टोटल 16 फिल्म दाखवल्या गेल्या आणि प्रत्येक फिल्म नंतर त्यांच्या त्यांच्या टीमशी खूप संवादही साधता आला। तर मी काल त्या कुठल्या कुठल्या फिल्म पाहिल्या आणि त्या फिल्म बद्दल थोडं मला जे वाटलं ते मी लिहून घेतले। सर्वात आधी आम्ही पाहिली हॅपी बर्थडे, आपल्या कोल्हापूरच्या एका मुलाने केलेली जी फिल्म आहे, त्याला नॅशनल अवॉर्ड मिळाला, नक्की पहा। त्यानंतर आर्म थीफ हे फिल्म दाखवली गेली, अतिशय उत्कृष्ट वर्णन दिले आहे, नक्कीच पहा। त्यानंतर बलूत ही एका शांताबाई नावाच्या महिलेची कहाणी आहे, आपल्या 4 मुलींना मुलींचा सांभाळ करण्यासाठी तिने काय केलं हे कोणी इमॅजिन हे करू शकणार, पण तुम्ही नक्की पहा। यानंतर काजवा ही फिल्म दाखवली गेली, अंधार काजवा जसा प्रकाश होतो तसे ही फिल्म पाहून झाल्यावर प्रत्येकाच्या मनात एक वेगळाच प्रकाश पडतो। त्यानंतर नाना परीट पांगरी ही फिल्म दाखवली गेली, त्या फिल्म मध्ये असं दाखवलं आहे की तो मुलगा ज्याला पाठवतात तो फटाक्याच्या कारखान्यामध्ये कामावर जातो। तिथे घडलेला मी एक प्रसंग सांगतो, काय होतं, एक काय झालेलं, एक लेडीज त्यांच्या शाळेत जाणाऱ्या मुलाला घेऊन फिल्म बघायला आलेलीच, आणि त्यांनी ही फिल्म बघितली तेव्हा त्या मुलग्याने पाहिलं की हा तो पिक्चर मधला मुलगा म्हणजे नानाचं नातू करतोय, आणि त्याचे हाल पाहून त्याने त्या दिवशी संकल्प केला की इथून पुढे फटाक्या उडवायच्या नाहीत। हा प्रसंग त्यांनी जेव्हा सांगितला तेव्हा अतिशय भारी वाटला ऐकायला। त्यानंतर तत्त्वम असी ही अतिशय आध्यात्मिक जीवनाकडे नेणारी आणि हल्लीच्या तरुणाईने पाहायलाच पाहिजे अशी मस्त अशी शॉर्ट फिल्म आहे। त्यानंतर याकूब ही शॉर्ट फिल्म पाहायला मिळाली, फिल्म काढणाऱ्यांना या फिल्म मध्ये काढण्यामागे काय संदेश द्यायचा हे मला माहित नाही, पण मला या फिल्म बघितल्यावर नक्कीच एक संदेश मिळाला आहे, आणि तो असा आहे की एव्हरी मुस्लिम इज नॉट टेररिस्ट ही फिल्म तुम्ही नक्की। यानंतर टर्का अशी खूप अशी छान फिल्म पाहायला मिळाली, आपण लोकांच्या अपंगत्वाची चेष्टा करतो पण हे बरोबर नाही, याचे परिणाम काय होऊ शकतात किंवा जे आपल्यावर आल्यावर कसे होते हे तुम्हाला नक्की या फिल्म मध्ये पाहायला मिळेल। नंतर ट्रॅफिक ही 2 मिनिटाची गोष्ट दाखवली, 1 मिनिटाचीच मूवी आहे आणि 1 मिनिटाचे लेबलिंग आहे, पण खूप अशी मस्त मूवी होती। यानंतर अनाहुत ही फिल्म पाहायला मिळाली, अनाहुत ही एक अशी फिल्म आहे की जी प्रत्येक शाळेमध्ये दाखवायला पाहिजे, आपल्या खेड्यामध्ये सध्या काय चालू आहे, शहरामध्ये काय चालू आहे, शाळेमध्ये काय चालू आहे, मुलांच्याकडे पालकांचं लक्ष आहे की नाही, आहे तर ते कितपत आहे, पालकच मुलांचं गैर वागतात का, हे असं खूप प्रश्नांची उत्तर तुम्हाला इथे मिळतील, आणि ही फिल्म मात्र वाटते की आवर्जून प्रत्येक शाळेमध्ये दाखवायलाच पाहिजे। नंतर प्रिय मित्रा ही शॉर्ट फिल्म पाहायला मिळाली, जगन्नाथ ही शॉर्ट फिल्म पाहिल्यावर प्रत्येकाचा जरा दृष्टिकोन नक्कीच बदलेल असं मला वाटते, तेव्हा ही फिल्म पण नक्कीच पहा। नंतर सावट, डेरू, कास्टवे आणि उत्सव ह्या फिल्म दाखवल्या गेल्या, सावटची कथा अतिशय उत्कृष्ट आहे आणि डेरू मध्ये वृक्ष आणि मानव यांच्यातील नाते कुठपत जाऊ शकते किंवा किती घट्ट होऊ शकते हे दाखवलं गेलेलं आहे। कास्टवे मध्ये शेतकऱ्याची खरी व्यथा मांडलेली आहे की सध्या काय शेतकऱ्याची परिस्थिती। उत्सव ह्या फिल्म मध्ये आई आणि मुलगा यांच्यावर ही फिल्म आहे, ह्या फिल्मची कथा अतिशय उत्कृष्ट केलेली आहे, ही फिल्म पण तुम्ही नक्की पहा। आणि सर्वात शेवटी जी फिल्म दाखवली गेली ती होती मयत, पण ही स्टोरी नक्कीच माइंड चेंज करते हे मला माहिती आहे की बघण्याचा दृष्टिकोन बदलतोच, प्लस माणसाची मनस्थिती त्याला 2 मार्गावर ठेवते, एक तर चुकीचे मार्ग किंवा बरोबर मार्ग, चुकीच्या मार्गाने गेलो तर आपण कुठे पोहोचू आणि बरोबर मार्गाने गेलो तर आपण कुठे पोहोचू, ह्याचा तुम्हाला रिझल्ट ह्या फिल्मच्या शेवटी नक्कीच जेव्हा पॉसिबल होईल तेव्हा ही फिल्म नक्कीच।